UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. सुप्रिया सुळेनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनरबाजी. ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही. शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा. राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात साजन पाचपूत यांच्या नावाची घोषणा. श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही. पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून प्रत्युत्तर. 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार. जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती. विदर्भात काँग्रेसची 40 ते 50 जागांची मागणी. मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला म्हणजे तेवढे लढणार असं नाही. जागावाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी. दादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तरी खैर नहीं. मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक. बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ बंदची केली होती हाक. अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू. अजितदादांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मला भाजपात प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं. भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं. एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती. एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही. एकीकडे म्हणतात भाजपात मला विरोध, नंतर बदलतात पद भोगायची आणि बडबड करायची, इतकंच काम. गिरीश महाजनांची टीका. जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे, ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद. सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन. जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायची अशी सरकारची भूमिका नाही. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलतंय. जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील. वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. आधी रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाचासारखा थैथयाट केला असता. वडीगोद्रीत मराठ्यानं अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप. जरांगे एकनाथ शिंदेची तमाशा कंपनी आहे का? फक्त नौटंकी सोंगाण्याचं काम करतो, भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो. ओबीसी नेते हाकेंचा जरांगेंवर पलटवार. जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय. सामंजस्याने प्रश्न सोडवायचे असतात. राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घ्यावं. आरक्षण आंदोलनावर शरद पवारांचं मत. रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा. माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट. लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची केली मागणी. अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. मतदारसंघात आमचीच अधिक ताकद. शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा. वडगावशेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार. वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा. अजित पवारांच्या भेटीवर भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण. काल भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव आणि अजित पवारांमध्ये भेट. प्रकाश आंबेडकर एवढा निवडणुका लढवून निवडून येत नाही. आंबेडकरांनी एनडीएत यावं. त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदासाठी मी प्रयत्न करतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खुली ऑफर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी. 313 क्रमांक असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमीच. मुंबईत सोमवारी हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची बंगळुरूत पुनरावृत्ती. मल्लेश्वरममध्ये तरुणीची निर्घृण हत्या. हत्येनंतर मृतदेहाचे 30 हून अधिक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.